नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ संशोधकांसाठी उपयुक्त आहे संशोधनामध्ये आपल्या संशोधन संशोधन प्रबंधाच्या शेवटी संदर्भ ग्रंथसूची आपण देत असतो रेफरन्सेस देत असतो तर हे रेफरन्सेस टाईप करताना आपल्याला काही अडचणी अशा येतात की आपल्याला फॉर्मॅट माहिती नसतो म्हणजे लेखकाचं आडनाव असेल वर्ष मग टायटल आणि मग पब्लिकेशन हे कशा पद्धतीने टाईप करायचे कशा पद्धतीने हा फॉर्मॅट आहे हे फॉर्मॅट आपल्याला खूप आठवणीने लक्षात ठेवावा लागतो मग तो फॉर्मॅट रिपोर्टसाठी वेगळा आहे आर्टिकलसाठी वेगळा आहे जर एखादा पेपर पब्लिश झाला असेल कॉन्फरन्सच्या प्रोसिडिंग मध्ये तो वेगळा आहे तर हे सगळं आपल्याला खूप लक्षात ठेवून ठेवून करावं लागतं पण एम एस वर्ड मध्ये थे� अशी सुविधा आहे की आपण ऑटोमॅटिक हे रेफरन्सेस त्या फॉर्मॅटमध्ये मध्ये येऊ शकतात तर आपण एम एस वर्डमधली किती सुविधा बघणार आहोत यासाठी आपली जी रिबन आहे एम एस वर्डमधली त्यातली रेफरन्सची रिबन आपण ओपन करा आणि या ठिकाणी हा जो ऑप्शन आहे इथे इन्सर्ट सायटेशन बिब्लिओग्राफी स्टाईल मॅनेज सोर्सेस हे चार आपल्याला याच्या मदतीने आपण बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्सेस ऑटोमॅटिक आहे त्या फॉर्मॅटमध्ये टाईप होऊन येऊ शकतात आपण भारतामध्ये एपीए स्टाईल जास्त मान्य करतो त्यामुळे एपीए स्टाईल इथे सिलेक्ट केलेला आहे पण के या व्यतिरिक्त सुद्धा बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्सेस लिहिण्याच्या फॉर्मॅट्स आहेत ते सगळे फॉर्मॅट्स या एमएस वर्ड मध्ये आहेत आता डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी एपीए स्टाईल सिक्स एडिशन ही सिलेक्ट केलेली आहे एम एस वर्डच्या ह्या व्हर्जनमध्ये मध्ये सिक्स्थ एडिशन अपडेट्स आहेत ठीक आहे आता सुरू करूया होता उदाहरणार्थ ही एक व्याख्या मी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क या वेबसाईटवरनं घेतली आणि मला इथे रेफरन्स द्यायचा आहे आणि हा रेफरन्स देतानाच तोच रेफरन्स या प्रबंधाच्या शेवटी ऑटोमॅटिक आला पाहिजे असे मला वाटते म्हणून मी आता इथे इन्सर्ट सायटेशन केलेलं आहे आणि इथे बघा इन्सर्ट सायटेशन केल्यानंतर असे हा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय इथे आपल्याला वेगळा फॉर्मॅट दिसेल यावरून लक्षात येईल की ही रेफरन्स आहे ठीक आहे तर हा इथे इन्सर्ट कसा झाला याचे डेमॉन्स्ट्रेशन मी आपल्याला देतो एक सॅम्पल म्हणून उदाहरणार्थ मला या या व्याख्येसाठी इथे मला एक रेफरन्स द्यायचा आहे आपण पाठ्य आपल्या संशोधन निबंधामध्ये दोन ठिकाणी रेफरन्स देतो एकतर ज्या ठिकाणी आपण घेतलेलं त्या ठिकाणी आपण रेफरन्स देतो तिथे आपण लेखक आणि वर्ष असं कंसात याचा उल्लेख करतो इथे एम एस वर्ल्ड मध्ये आपण रेफरन्स मधून ज्यावेळेस इन्सर्ट सायटेशन करतो त्यावेळेस इथे इन्सर्ट केलेलं सायटेशन हे ऑटोमॅटिक शेवटी सुद्धा आपल्याला घेता येतं त्यासाठी वेगळं टाईप करावं लागत नाही या ठिकाणी मला एक सायटेशन हवं आहे इथे मी रेफरन्स हवाय तर हे मी आधी टाईप केलेले दिसत तर खाली ऍड न्यू सोर्सेस यावर क्लिक करतोय इथे आल्यानंतर आता मी जे काही सायटेशन करणार आहे रेफरन्स देणार आहे त्याचा प्रकार काय हे आधी मला ठरवावं लागेल या ठिकाणी बघा सगळे प्रकार इथे दिलेले आहेत बुक असेल तर त्याचे हे एवढे फील्ड आहेत हे कंपल्सरी फील्ड आहेत एवढी माहिती आपल्याला इथे भरायला हवी हे कंपल्सरी आहेत हे एवढे भरावेच लागतील म्हणजे यात एपीएस टाईल मध्ये ही माहिती कमीत कमी असलीच पाहिजे याच्या व्यतिरिक्त आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर या ठिकाणी खाली आपण बघताय शो ऑल बिबल्योग्राफिक फिल्ड तेथे ते क्लिक केल्यानंतर आपल्याला हे त्याचे आणखी सविस्तर अशा पद्धतीची माहिती इथे भरता येईल की जी अत्यावश्यक नाही पण ती आपण भरू शकतो इथे परत वर टाईप ऑफ सोर्स आल्यानंतर त्या पद्धतीने आपण जो जो पर्याय इथे निवडू त्या पर्यायाप्रमाणे इथे खालील फील्ड हे बदलतील इथे फक्त मी कंपल्सरी फील्ड ठेवतो जर्नल आर्टिकल असतील तर बघा हे फील्ड बदललेले आहेत कॉन्फरन्स प्रोसिडिंग असेल तर त्या ठिकाणी फील्ड बदललेले आहेत एखादा रिपोर्ट असेल एखाद्या संस्थेचा रिपोर्ट असेल त्या रिपोर्टला आपल्याला रेफरन्स द्यायचा असेल तर बघा इथे फिल्ड खाली बदललेले आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस एपीए स्टाईलने संदर्भ लिहित असतो तर आपल्याला हे लक्षात ठेवायची गरज नाही की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे आपण एखादी वेबसाईट रेफर करत असू तर हे लगेच फील्ड इथे आलेले आहेत हे सर्व पर्याय इलेक्ट्रॉनिक सोर्स आहे आर्ट आहे साऊंड रेकॉर्डिंग परफॉर्मन्स फिल्म कोणती कोण एखाद्या फिल्मचा संदर्भ घेतलेला असेल तर त्याचं संदर्भ द्यायचा असेल इंटरव्ह्यू त्या द्यायचा असेल अशा पद्धतीने इथे वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस आहेत तर आपण जो संदर्भ देणार असो त्याचं एक टायपिंग मी फक्त आपल्याला सॅम्पल म्हणून करून दाखवतो बाकी आपण ट्राय करा बुक बुकचं एक सॅम्पल मी माझ्याकडे इन्सर्ट करायला घेतलेलं आहे तर इथे जर आपल्याला माहिती आहे की आपण एपीए एपीए मध्ये लेखकाच्या आडनाव आधी लिहितो पण समजा एकापेक्षा एक जास्त लेखक असतील का तर काय तर इथे क्लिक करून एडिट एडिटवर क्लिक करा आणि एडिट एडिटवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथे सुद्धा दिलेला आहे बघा नाव पूर्ण टाईप झाल्यानंतर ॲडवर क्लिक केले खाली पहिल्या लेखकाचे नाव आले आता दुसऱ्या लेखकाचं नाव टाकतोय मिडल नेम नाही आहे म्हणून नाही टाकलं तरी चालणार आहे ॲड अशा पद्धतीने दोन्ही लेखकांचे नाव इथे टाकलेले आहेत पण मला जर हा क्रम खालीवर करायचा असेल तर ह्या ऑप्शन इथे येतो इथे जे नाव आपल्याला मूव करायचं आहे त्या नावावर क्लिक करा आणि ते अप किंवा डाऊनवर क्लिक करा मंगल सुभद्रा यांचं नाव वर गेलेलं आहे खाली आणायचं असेल डाऊन डिलीट करायचं असेल तर तो सुद्धा इथे ऑप्शन आहे यानंतर ओके वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की दोन नावं इथे लेखकांची आलेली आहेत काही वेळेस काही पुस्तकांचे किंवा काही रिपोर्ट्सचे जे लेखक असतात ते एखादी संस्था असते आणि ते त्याच्यामध्ये कोणी व्यक्ती लेखक नसतो त्यावेळेस कॉर्पोरेट ऑथरवर क्लिक करायचे आणि कॉर्पोरेट अथरचं नाव म्हणजे जी काही संस्था असेल त्या संस्थेचं नाव या ठिकाणी द्यावं लागतं जर मला या माहितीमध्ये अजून माहिती भरायची असेल तर मी शो बिब्लिओग्राफिक फील्डवर क्लिक करणार आणि जर मला अधिकची माहिती कोणतं एडिशन आहे तर ती माहिती मी या ठिकाणी भरू शकतो शो ऑल बिब्लिओग्राफिक पण पुन्हा क्लिक केल्यानंतर पुन्हा हा छोटा येईल आणि मी या ठिकाणी ओकेवर आता क्लिक करतोय तर या ठिकाणी हा रेफरन्स इथे इन्सर्ट झालेला आहे अशा पद्धतीने आपण ज्या ज्या ठिकाणी आशयामध्ये तेथील संदर्भ घेतलेले असतील त्या त्या ठिकाणी आपण एवढी माहिती देऊ शकतो आता एक लक्षात घ्या ही सगळा डेटा जो यात मी भरलेला आहे हा सगळा यात सेव्ह झालेला आहे हा आपल्याला नंतर इन्सर्ट करायचा आहे मी अजून एका पुस्तकाची माहिती एंटर करून दाखवतो ॲड न्यू सोर्सवर क्लिक करा आणि त्यानंतर पुन्हा एक माहिती एका पुस्तकाची माहिती सिंगल ऑथर पुस्तकाची माहिती भरून दाखवतो ठीक आहे इथे ही, ही माहिती भरून झालेली आहे मी एक असा प्रयत्न केला की कॉपी पेस्ट करता येते का या ठिकाणी तर कॉपी पेस्ट नाही करता येत म्हणजे या आधी जर आपण दुसऱ्या वर्ड फाईलमध्ये जर संदर्भ लिहून ठेवले असेल तर ते इथे कॉपी पेस्ट नाही करता येते इथे टायपिंगच करावं लागत आहे कॉपी पेस्टचा ऑप्शन मला दिसला नहीं। नहीं। इथे दिसला नाही कारण ही विंडो मिनिमाइज होत नाही त्यामुळे इथे कॉपी पेस्ट नाही करता येत आपल्याला मॅन्युअली टाईप करावेच लागेल ओके ओके क्लिक यांचं या ठिकाणी आलेली आहे आता हा झाला पहिला टप्पा ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आशियामध्ये चॅप्टरमध्ये त्या त्या ठिकाणी हे इन, हे आपण इन्सर्ट केलेले आहेत आता आपला प्रबंध पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शेवटी ज्या ठिकाणी आपल्याला सगळे संदर्भ द्यायचे आहेत एकत्रितपणे तिथे हे सर्व आपल्याला इन्सर्ट करून हवे आहेत मी आपल्या माहितीसाठी आणि या प्रयोगासाठी म्हणून बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप करून ठेवलेले आहेत सोर्सेस म्हणजे रिपोर्ट आर्टिकल्स हे सगळे मी इथे टाईप करून ठेवलेले आहेत या विब्लिओग्राफी ऑप्शनवर आल्यानंतर आपल्याला इन्सर्ट वर क्लिक करायचे इन्सर्ट बिब्लिओग्राफीमुळे आपण या डॉक्युमेंटमध्ये या फाईलमध्ये जेवढे संदर्भ इन्सर्ट केलेले आहेत ही सुविधा वापरून ते सगळे या ठिकाणी एकत्रित आहेत आपल्याला ते कोणत्या स्टाईलमध्ये हवे शीर्षका अंतर्गत हवेत का संदर्भाच्या रेफरन्सच्या अंतर्गत हवे का वर्क च्या अंतर्गत हवे हे आपण क्लिक करावे जो ज्या टॅगच्या खाली हवे त्या त्यावर क्लिक करा संदर्भ आणि आपण इथे बघा हा पूर्ण रेफरन्स असे सन या शीर्षकाखाली हा सगळे जे मी टाईप केले होते इथे आलेले आहेत इथे ऑटोमॅटिक आलेले आहेत मला त्यांचा क्रम काय असतो हे बघावे लागले नाही कोणत्या मार्गाने कोणत्या पद्धतीने लिहायचं हे बघावं लागलं नाही कोणतं बोल्ड आहे इटालिक आहे हे बघावं लागलेलं नाही वर्ष कुठे लिहायचं कुठे कॉमा हवा कुठेच पूर्णविराम हवा हो ह्या असं कोणतंही बघावं लागलेलं नाही एकदा मी प्रकरणांमध्ये त्या त्या ठिकाणी फक्त इन्सर्ट केलं आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर मी फक्त रेफरन्समध्ये जाऊन व्हिव्हिओग्राफीमध्ये जाऊन इथले एक स्टाईल सिलेक्ट करून इन्साईड विब्लिओग्राफीवर क्लिक केलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे बिब्लिओग्राफी ऑटोमॅटिक इथे या ठिकाणी आलेली आहे इथून सुद्धा आपण या टाईप झालेल्या मॅटरमध्ये मॅन्युअली आपण काही गोष्टी टाईप करू शकतो असं काही नाही की याच्या बॉक्समध्ये आपण टाईप करू शकत नाही आपले जर काही रेफरन्स राहिले तर मॅन्युअली इथे आपण टाईप करू शकतो आता हे सगळे रेफरन्स आपल्याला बघायचे आहेत कि हे सगळे रेफरन्सेस कुठे आहेत एकत्रितपणे तर पुन्हा रेफरन्समध्ये जाऊन मॅनेज सोर्स वर क्लिक करायचं मॅनेज सोर्स याचा अर्थ आपण आतापर्यंत या, आता या डॉक्युमेंट मध्ये किती रेफरन्सेस एड केलेले आहेत बघा ह्या ठिकाणी मास्टर लिस्टमध्ये ही सगळी लिस्ट इथे एकत्रित आहे या लिस्टमधील एखादा रेफरन्स आपल्याला डिलीट करायचा असेल तर तो, तो इथून आपण डिलीट करू शकतो दोनदा करायचा आहे था, तर कॉपी करू शकतो एडिट करायचं आहे था, तर एडिट करू शकतो एडिट पुन्हा आपण इथे या ठिकाणी एडिट करू शकतो सर्च करू शकतो नावाने म्हणजे आपण त्या टर्मच्या किंवा त्या व्याख्याच्या किंवा त्या, त्या शब्दाच्या निमित्ताने सुद्धा सर्च करू शकतो त्याचा डिटेल्स आपल्याला इथे खाली दिसतं जे सिलेक्ट केलेलं असेल त्याचा तपशील इथे खाली दिसतो या विंडोमध्ये सर्च चा दुसरा ऑप्शन असतो बाय टॅग किंवा बाय टायटल किंवा बाय इयर बाय टायटल सुद्धा करू शकतो म्हणजे आपण Uh, जे व्हेरिएबल्स वेगळे वापरले आहेत त्या वेगळ्या वेगळ्या व्हेरिएबल्सच्या संदर्भात किती आपण संदर्भ वापरलेत सगळे आपण इथे त्या टायटलप्रमाणे सिलेक्ट करू शकतो तो कीवर्ड तो व्हेरिएबल इथे टाकला तर त्या कि त्या कीवर्डशी की संबंधित त्या वेरिएबलशी संबंधित रेफरन्सेस किती आपण वापरलेत तेवढेच या ठिकाणी येऊ शकतात अशा पद्धतीने इथून सुद्धा आपण सगळे आपले जे रिसोर्सेस ते मॅनेज करू शकतो म्हणून आपण ज्यावेळेस थेसेस टाईप करत असू स्वतःहून त्यावेळेस आपण एका एका एक चॅप्टरचे रेफरन्सेस वेगळे वेगळे घेतले की हे वेगळे टाईप केले की ते एक या ठिकाणी इथे येऊ शकतात आणि हे पूर्ण आपण कॉपी पेस्ट सुद्धा करू शकतो आपली नेहमीच्या जी कॉपी पेस्टची पद्धत आहे त्या पद्धतीने आपण कॉपी पेस्ट करू शकतो इथून सुद्धा आपण एडिट करू शकतो तर अशा पद्धतीने दोन ऑप्शन दोन फायदे या रेफरन्स रिबन मधील या टॅबचे आहे की आपण रेफरन्सेस त्याच्या जागेवर देऊ शकतो आणि तिथे दिलेले रेफरन्सेस आपल्याला शेवटी घेता येतात आपण जरूर हे सगळे जे सोर्सेस आहेत हे बघा आणि याचे फीड वेगवेगळे बघा जर आपण संशोधनासाठीच नाही पण आपण जरी आपला चे फॉर्म भरत असू तर त्या सुद्धा जर आपल्याला त्याचे रेफरन्सेस द्यायचे असेल तर त्यासाठी सुद्धा या फॅसिलिटीचा वापर आपण करू शकतो ही माहिती आपल्याजवळ रेडी ठेवा त्याचा प्रकार सिलेक्ट करा वेबसाईट आहे रिपोर्ट आहे जनरल आर्टिकल आहे सिलेक्ट करा स्पीड ऑटोमॅटिक आहे आपण फक्त टाईप करा माहिती क्लिक करून ओके करा ही माहिती सेव्ह राहील ही सगळी माहिती सेव्ह झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला हवं आहे त्या ठिकाणी कर्सर नेऊन ठेवा आणि रेफरन्सवर जाऊन व्हिडिओग्राफीमध्ये जाऊन ज्या फॉर्मॅटमध्ये आपण हवं आहे त्या फॉर्मॅटवर क्लिक करा आणि मग इन्सर्ट विब्लिओग्राफीवर क्लिक करा अशा पद्धतीने इथे एपीए च्या स्टाईलने सर्व आपली माहिती अरेंज ऑटोमॅटिक करून मिळेल आणि सेव्ह करा अशा रीतीने संशोधकांसाठी किंवा शिक्षकांसाठी ही खूप उपयुक्त सुविधा आहेत ज्यावेळेस आपल्याला एपीएस स्टाईलमध्ये लिहिताना नेमकं कोणत्या क्रमाने लिहायचं कसं क्रमाने लिहायचं याचा ज्यावेळेस गोंधळ उरतो तर त्यावेळेस आपल्याला एम एस वर्ल्डमधील रेफरन्समधील ही जी रिबन आहे रेफरन्सची ही बिब्लिओग्राफीची याचा फायदा आपल्या संशोधकांना नक्की होऊ शकतो धन्यवाद